मुंबई पुणे एक्सप्रेस भीषण अपघात झालाय ट्रक आणि ट्रेलर मध्ये झालेल्या या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे दुर्घटनेवेळी ट्रकमधील क्लिनर हा टायरमधील हवा चेक करण्यासाठी खाली उतरला असताना पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने त्याला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडलाय ही धडक एवढी मोठी होती की यात क्लिनरचा मृत्यू झालाय तर याच वेळी ट्रेलर मधील या ट्रेलर चालकाच्या केबिनवर पडल्याने केबिन दबून ट्रेलर मधील चालकाचा देखील मृत्यू झालाय सदर ट्रक कराडवरून मुंबईकडे माल घेऊन जात असताना मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाटात आडोशी गावाजवळ आला असता हा अपघात घडलाय या अपघातात हवा चेक करण्यासाठी उतरलेला क्लिनर राहुल बाळू मेटे वय सव्वीस राहणार कोपरखेरणे नवी मुंबई याचा जागीच मृत्यू झालाय तर ट्रेलर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागे असलेल्या कॉइल तुटल्याने त्या केबिनवर पडल्याने चालक विनोद गौंड राहणार उत्तर प्रदेश याचा देखील मृत्यू झालाय या अपघाताची माहिती मिळताच खोपली पोलीस बोरघाट पोलीस आयआरबी टीम अपघातग्रस्त टीमचे सदस्य देवदूत टीम हे तत्काळ घटनास्थळी दाखल होत ट्रेलर मधील अडकलेल्या चालकांना त्यांनी बाहेर काढले आणि क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली